गणरायाच्या आगमनापाठोपाठ वेड लागतात ते गौरी गणपतीच्या उत्साहाचे, ते समृद्धी व मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी अर्थात गौरीचा हा उत्सव पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर 2 दिवसांनी गौरी गणपतीचा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो। महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीप्रमाणे 9 वारी साड्यांना नेसून महालक्ष्मीला मोतीहार, पुतळीहार, बाजूबंद, कंठी, टुशी अशी आभूषणे सह फुलांनी कमान, फुले, मकर, दागिन्यापासून ते महालक्ष्मीसमोर पदार्थ व सजावट साहित्य ठेवण्यात येतात। 3 दिवसाच्या उत्सवासाठी घराघरात मकर तयार करण्यात आली असून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मराठा पाटील युवक समिती शाखा वरुडच्या वतीने आज अस्थिरोग तपासणी शिबिर घेण्यात आले। डॉक्टर योगेश शिंदेकर व डॉक्टर निलेश जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली। घरफोडी करून 7 लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या भिकनशाला अखेर मलकापूर पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली। त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। 16 वर्षीय मेवनीला वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या जावयाविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। घटनेला 1 महिना उलटूनही आरोपीचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागत आहे। बेशिस्त वाहतुकीमुळे जळगाव जामत शहरात रस्ता जामचे प्रमाण वाढले होते। दरम्यान गेल्या 3-4 दिवसापासून ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कारवाईचा सपाटा सुरू असल्याने 300 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली।